वेलकम टू सुवर्णशन। हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। मी आहे वेद आणि ही आहे माझी सिस्टर वेदिका। आज मदर्स डे आहे। मम्मी आमच्यासाठी रोज खूप हेल्दी रेसिपी बनवते। आज आम्ही पण एक रेसिपी हे खूप हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। आम्ही आमच्या मम्मीसाठी एक खूप अशी हेल्दी रेसिपी बनवणार आहे। गॅस न यूज करता पटकन ही रेसिपी पटकन बनते। ही रेसिपी बनवण्यासाठी आमचे पप्पाही आम्हाला मदत करणार आहेत। रेसिपी बनवण्यासाठी आमचे पप्पाही आम्हाला मदत करणार आहेत। रेसिपीचे नाव आहे बनाना ओट स्मूथी। रेसिपी बनवायचे इंग्रेडिएंट्स आहे ओट्स। हे ओट्स फ्राई करून घेतलेले आहेत। हे खूप हेल्दी असतात। ह्याच्यामध्ये बीटा ग्लुकोन फायबर हे जास्त प्रमाणात असतं, जे आपले वेट कंट्रोल करायला मदत करतं। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी आता ओट्स टाकतो। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओट्स घातले आहेत। आता मी खजूर घालतो। कट करून घेतलेले आणि बिया काढून घेतलेले खजूर आहेत। कट करून घेतलेला बनाना, करून घेतलेलं डार्क कंपाउंड चॉकलेट, आता मी यामध्ये सर्व इंग्रेडिएंट घालून घातले आहेत। आता मी पाणी घालतो। मिक्सरला लावून ह्याची पेस्ट बनवायची आहे आणि ह्याच्यासाठी माझे पप्पा मला मदत करतील। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साखरही वापरू शकता। मिक्सरला लावून आता ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे। तुम्ही बघू शकता हे किती छानपणे बनलं कसं आहे। मी याला ग्लासमध्ये काढून घेतो। चॉकलेट आहे, हेला किसून घेतला आहे। आता हेला डेकोरेशन साठी मी ह्याच्यावरती टाकून घेतो। हे बनाना ओट स्मूथी तयार आहे। आता आम्ही या आमच्या मम्मीला देतो। आता मम्मीला आवडतं का? वेद वेदिकानी माझ्यासाठी आज काय बनवले? काय बनवले वेदिका? हे खूपच छान झालंय, खूपच मस्त। पण कोणी मदत केली? पप्पानी? पप्पा पहिल्यांदाच किचन मध्ये गेले आहेत वेद वेदिकाचे। हा ना वेदिका? हो ना। पण खूपच मस्त बनवले हा ना। आज आहे मदर्स डे। मदर्स डेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅपी मदर्स डे, हॅपी मदर्स डे। आमचे जे व्हिवर्स आहेत, सर्व व्हिवर्स आणि जे आई वगैरे आहेत, त्यांना सर्वांना
मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि मुलांनी असंच आईला कोणती तरी छोटी अशी रेसिपी बनवून नक्की द्या, कारण त्यांना हे असं बनवून दिल्यानंतर खूप छान वाटतं। आज वेदवेदिकांनी मला असं बनवून दिलं आहे, पण मला खूपच मस्त वाटलं आहे, खूप टेस्टी बनवलं आहे, हा ना वेदवेदिका? हो। आणि ही डिश बनवायला वेदवेदिकाला मदत केली आहे माझ्या मिस्टरांनी। हाय करण, त्यामुळे त्यांना पण थँक्यू पहिल्यांदा किचन मध्ये गेल्याबद्दल। ठीक आहे। कोणी बनवलं वेद? नी माझी ड्रॉइंग काढली। अरे बापरे, खूपच छान आहे, थँक्यू वेद। वेदनी माझ्यासाठी आज ड्रॉइंग बनवली आहे, तुम्ही पहा। ही कोण वेदिक आहे का? हा, मोठी झाली आहे। वेद ज्यावेळी ड्रॉइंग काढत होता त्यावेळी वेदिकाने हे पाहिलं होतं। वेदिका बोलत होती की वेद दादा छोटा आहे आणि मी मोठी आहे। केसर मोठी मोठी दिसत आहे। तुम्हाला ही वेदची ड्रॉइंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। थँक्यू वेद। वेलकम मम्मा। आणि वेदिकाने पण मला गिफ्ट। गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज वेदिका विजय मातू, दिस इज माय मदर, माय मदर इज माय वर्ल्ड। बिफोर लॉकडाऊन, ड्यूरिंग लॉकडाऊन, आफ्टर लॉकडाऊन, माय मदर इज नेवर अपुटी। आय लव यू मम्मा। आय लव यू वेदिका। हॅपी मदर्स डे मम्मा। वाव, थँक्यू वेदिका। थँक यू डॉट फॉर गिव्हिंग मी सच अ वंडरफुल मदर। आय लव यू मम्मा। आय लव यू टू वेदिका। कसं बनलंय? खूप मस्त आहे। मस्त बनलेलं आहे। तुम्हीच बनवलंय? असंच किचनमध्ये दररोज रेसिपी नवीन नवीन बनवा आणि बायकोला आणि मुलांना खायला द्या। आणि वेद वेदिका बरोबर। तुम्हाला हा मदर्स डे सेलिब्रेशन ब्लॉग आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला एक बेल आयकॉन आहे, क्लिक करा। परत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय। जगण्याच्या वेडपडीत घर सुटतं पण आठवणी कधी सुटत नाहीत। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही। तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला, आपल्या आयुष्यात आनंदाचा नेहमीच खुलवते ती मला। आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी आटत नाही। आयुष्यातलं आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही। तिच्या अखेच्या सासापर्यंत तिला आपलाच लळा असतो, आपलं भलं व्हावं ह्यातच तिचा जगण्याचा सोहळा असतो। तिच्या पंखाखाली मन निवांत असते, चिंता कधी वाटत नाही। आयुष्यातले आई नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही, कधीच मिटत नाही।